मीनिंग ऑफ इनफर्टिलिटी इट इज डिफाइंड एज अ इनएबिलिटी टू कंसीव अ बर्थ ऑफ अ बेबी नेचुरली आफ्टर वन ईयर ऑफ अ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स कुठलाही टाइप्स इंटरकोर्सच्या वेळी प्रोटेक्शन किंवा बर्थ कंट्रोल मेजर यूज केला नाही वन इयर पर्यंत ही त्यांना बेबी किंवा बर्थ होत नाही मिळत चाइल्ड्स दॅट इज कॉल इट एज अ इनफर्टिलिटी किंवा इज कॉल इट एज अ इनफर्टिलिटी सो देर आर सम कॉजेस आर गिवन नाउ कॅन सी इन दिस डायग्राम मध्ये बघा दिलेला आहे सो व्हाट आर द कॉजेस फॉर देम सो द कॉजेस फिमेल मध्ये ओव्हुलेशन होत नाही मिळत मेल इनफर्टिलिटी म्हणजे मेलचं स्पर्म काउंट कमी असू शकतं मेल मध्येही काही प्रॉब्लेम असू शकतात एज एक तर 45 एज नंतरच एज असेल ज्याच्यामुळे हार्मोन्स वगैरे जे पण आहे सो देर इज अ हार्मोन प्रोडक्शन इज अ लो इन दॅट मेल अँड अ फिमेल स्पेसिफिकली इन अ फिमेल ब्लॉकेज ऑफ अ फॅलोपियन ट्यूब मध्ये फिमेल मध्ये जर ब्लॉकेज असणार त्याच्यामुळे येऊ शकतात लाईन मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात मग तेच दिले बघा द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल म्हणजे मध्ये मी तुम्हाला सांगितलं की फेलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज आहे ओके दॅन फिजिकल प्रॉब्लेम एज मध्ये आहे ओके दॅन सो दीज आर द फिजिकल प्रॉब्लेम कॉनजेनिटल जे ऑर्गन आहे त्याच्याशी रिलेटेड पण प्रॉब्लेम असू शकतात जसं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे फेलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज दिलेला आहे दॅन डिसीज दे हॅव आलेला आहे इम्युनॉलॉजिकल और इवन अ फायकोलॉजिकल ओके इम्युनॉलॉजिकल म्हणजे की त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात सो दीज आर द इम्युनॉलॉजिकल किंवा हार्मोनल्स प्रॉब्लेम पण असू शकतात काही हार्मोनचं प्रोडक्शन लो होत आहे एक एज गेल्यानंतर 45 वगैरे फिमेल मध्ये एज झालं मग त्यांच्यामध्ये हार्मोन प्रोडक्शन होत नाही सो दीज आर द डिफरंट टाईप ऑफ कॉजेस फॉर द इनफर्टिलिटी द कॉमन फिजिकल कॉजेस आर If I'm taking a causes like a physical, but physically काय problem असू शकतात so that is a polycystic ovary syndrome. Okay, female मध्ये काय causes असू शकतात तर female मध्ये आहे polycystic ovary syndrome. Now can see मध्ये जर आपण इकडे घेत so diagram ते normal आहे ज्याच्यामध्ये ओव्हुलेशन बट इफ यू कॅन सी द राईट साइड ऑफ ओवरी इन दॅट फिमेल सो दॅट ओवरी विल बी इन्फ्लेटेड ओवरीचं साईज हे इन्क्रीज झालेलं आहे आणि सिस्टचं फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये ते ओव्हुलेशन होऊन जे ओवाचं वेगवेगळं स्टेप आहे ते ओवाचं स्टेप हे एकदमच फॉर्म झालेलं नाही दिसतंय सो देर इज अ प्रोडक्शन पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम आहे म्हणजे ओवरी मध्ये इन्फ्लमेशन येणार आणि इन्फ्लमेशन नंतर मग काय प्रॉब्लेम होते सिस्टचं फॉर्मेशन जे आहे ते एकदम स्मॉल साईज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स एस्ट्रोजेन किंवा ओव्हुलेशनच्या वेळी LH हार्मोन हाय सिक्रिशन झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर एच हार्मोन सिक्रेटच नाही झालं म्हणजे ओव्हुलेशन होणार नाही फिमेल मध्ये ओके सो दीज आर द हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनच्या इम्बॅलन्स मुळे काही प्रॉब्लेम येत आहे एंडोमेट्रोसिस ओके जे एंडोमेट्रियम वॉल आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम येऊ शकतात दॅट इज कॉल इट एज अ एंडोमेट्रोसिस ओके दॅन मेल मध्ये कुठल्या टाईपचं प्रॉब्लेम येऊ शकतंय सो आपण मेल मध्ये बघा घेतलेलं सिंगल इजाक्युलेशन इन अ मेल at the time of insemination when a semen is coming outside the penis so at that time 200 to 400 billion sperm एवढं sperm त्याच्यामध्ये असू शकतं मेलच्या sperm count मध्ये पण काही मेल मध्ये काय होतंय लो sperm count म्हणजे sperm चं प्रोडक्शन लो होत आहे सिमेन येत आहे बट सिमेन मध्ये sperm चं प्रोडक्शन लो होत आहे मग त्याच्यामुळे ते जे sperm जेव्हा डिस्चार्ज होते वजान रिजन मध्ये त्यावेळीच ते किल होऊन जाते
than small size of penis. Because of that गॅमेट विल नॉट सिक्रेटेड इन अ वजाना. वजाना मध्ये ते फुल्ली सिक्रीट होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रॅव्हल जास्त करावं लागणार. म्हणजे आधीच जर सिक्रीट झालं वजानाच्या आधी, मग त्याच्यामुळे ते जे सिमेन आहे किंवा स्पर्म आहे त्या स्पर्मला वजाना रिजन मधून सर्विक्स मधून युटेरस आणि मग युटेरस मधून फेलोपियन ट्यूब मध्ये जाण्यासाठी वेळ लागला. सो दीज आर द सम टाइप ऑफ फिजिकल कॉजेस रिलेटेड विथ इनफर्टिलिटी. स्पर्म काउंट लो असणार मेल मध्ये किंवा स्मॉल पेनिस साईज आहे किंवा फिमेल मध्ये मेल मध्ये हे देन पॉइंट आहे. फिमेल मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. सो दीज आर द फिजिकल कॉजेस. नो द नेक्स्ट पॉइंट, ह्याच्या आधी जर आपण 1978 च्या आधी जर घेतलं, इफ आय एम टेकिंग अ इयर लाईक 1978, सो प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपल म्हणजे की ज्यांना चाइल्ड होत नाही मिळत, काही वेगवेगळा प्रॉब्लेम असू शकतात मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये. सो इनफर्टाईल कपल हॅड टू अडॉप्ट have a option adopt or be childless. एक तर त्यांना अडॉप्शन करावं लागतं म्हणजे की समजा की इफ दिस इज टू कपल्स आणि ह्या कपल्सला जर चाइल्ड होत नाही मिळत, सो अल्टिमेटली त्यांना 1978 जर इयर घेतलं तर त्याच्या आधी त्यावेळी IVF वगैरे सेंटर नव्हतं. मग त्यावेळी त्या पर्सनला काय करावं लागायचंय, मग त्या पर्सनला एक तर दुसऱ्या चाइल्डला अडॉप्ट करावं लागायचं किंवा एक तर चाइल्डलेस त्यांना चिल्ड्रन नाही असं म्हणून त्यांना राहावं लागायचं. बट टुडे इनफर्टाईल कपल हॅव मेनी ऑप्शन. आजच्या डेटमध्ये इनफर्टाईल कपल साठी फार काही चान्सेस आहे. सो विच आर दोज ऑप्शन? फर्टाईल ड्रग्स. देर आर सो मेनी टाइप ऑफ ड्रग्स. बिकॉज ऑफ दॅट ड्रग्स दे हॅव्हिंग अ चाइल्ड. दॅन टेस्ट यू बेबी. टेस्ट टू बेबी तुम्ही ऐकलेला आहे. IVF सेंटर जे आपण म्हणतोय ते मेथड आहे. दॅन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ज्यांच्यामध्ये सिमेनचं प्रोडक्शन लो होत आहे या पर्सनसाठी मेलमध्ये प्रॉब्लेम आहे, मग त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे. IUI ओके. दॅन सोरोगेट मदरहूड तिला डेव्हलप करणारा पार्ट आहे, मग त्या पार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे, मग अशा वेळी आपण काय करू शकतो दुसऱ्या फिमेलला बाय गिव्हिंग अ मनी तिला आपण रेडी करू शकतो. म्हणजे ती सरोगेट मदर असणार, जे जीन आहे त्या दोन्ही कपलचं असणार, पण बेबीचं जे डेव्हलपमेंट आहे हाफ डेव्हलपमेंट त्या सरोगेट मदर मध्ये होणार आहे. म्हणजे ती मदर आहे ते स्वतःच गर्भाशय प्रोव्हाइड करणार आहे. सो देर आर सो मेनी टाइप ऑफ ऑप्शन आर अवेलेबल टुडे. आजच्या डेटमध्ये जर आपण घेतलं तर वेगवेगळ्या टाइप्स हे ऑप्शन आहे. ओके, जे आपण IUD सांगितलं ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ जे आपण IUI किंवा ह्याच्यामध्ये आपण सांगितलं, मग ह्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. सो नेक्स्ट पॉइंट बघा ह्याच्यामध्ये काय दिलं. द कपल शुड बी असिस्टेड टू हॅव अ चिल्ड्रन थ्रू अ सर्टन स्पेशलाइज टेक्निक commonly known as. So all these techniques are commonly known as ART. Okay, so that is assisted reproductive technology. So what is the meaning of that? Mat yachyamadhye baka vegvega technique parat yete. That is IVF, in vitro fertilization. Then IUI, intrauterine insemination. Manje semen collect karun je uterus cha part ahe tyachyamadhye transfer kele jate female cha. Then intra ICSH इंट्रा सिस्टोप्लास्टिक स्पर्म इंजेक्शन. डायरेक्टली ह्याच्यामध्ये बघा, हे जे तुम्हाला डायग्राम दिसतंय ह्याच्यामध्ये काय आहे, जे एग आहे त्या एगला एपिपेटने धरून ठेवलंय आणि मग दुसऱ्या साईडने जे पार्ट आहे इंजेक्शन थ्रू त्या स्पर्मला त्या एग मध्ये एंटर केलं जातंय. सो दीज आर द डिफरंट टाइप ऑफ टेक्निक दॅट इज कॉल्ड इट एज अ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. अँड बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी दॅट कपल्स दे डोंट हॅव्हिंग अ चाइल्ड दे कॅन टेक अ चाइल्ड. त्यांना स्वतःच चाइल्ड जे पण आहे स्वतःच्या जीनने भेटू शकते. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप ऑफ टेक्निक. नाऊ वी विल गोइंग टू अ डिटेल अबाउट दॅट टेक्निक. आपण जे आपण टेक्निक आता बघतोय मग त्याला आपण डिटेल मध्ये बघणार आहे. The first one technique, that is IVF. Okay, IVF center, IVF, तुम्ही हे वर्ड फार वे ऐकलेलं आहे.
आपल्याकडे जरी नाही ऐकलेलं असणार, आता आपल्याकडे पण झाले आहे, पण तुम्ही मुंबईमध्ये जर गेले तर तुम्हाला प्रत्येक रोडवर ऍटलीस्ट 2 to 3 क्लिनिक्स जिकडे तुम्हाला IVF सेंटर म्हणून लिहिलेलं दिसणार आहे. किंवा तुम्ही गाडीमध्ये किंवा कुठेही जाताना बघितलं मग हे टेक्निकचं नाव लिहिलेलं असतं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ IVF? इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, म्हणजे फर्टिलायझेशन जर बॉडीमध्ये नाही होत आहे मग त्याला विट्रो. ओके, ह्याच्यामध्ये बघा, इन विट्रो, विट्रोचं मिनिंग काय आहे? विट्रो आणि बघा दोन वर्ड आहे, विवो अँड विट्रो. फर्टिलायझेशन म्हणजे काय? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. इफ द नॉर्मली जर आपण ह्युमन प्लेस इन साइड अ बॉडी आणि ते कुठे होते? मध्ये होते. ओके, या फेलोपियन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होते. पण ह्या प्रोग्राम मध्ये जर त्यांना काही प्रॉब्लेम येत आहे कपलला, मग कपल्स कडून एकाकडून सिमेन कलेक्ट करायचे, स्पर्म दुसऱ्या कपल कडून एक कलेक्ट करायचंय आणि मग त्यांना पेट्री डिश मध्ये ठेवून त्यांचं फर्टिलायझेशन करायचं आणि मग हाफ प्रोसेस झाल्यानंतर मग त्या मुरुला किंवा ह्याला इंजेक्शन थ्रू, ओके, कॅन्युला थ्रू दे आर ट्रान्सफर इन टू युटेरस ऑफ द फीमेल. दिस इज कॉल्ड एज अ इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे ह्याच्या मला एस टू बेबी पण सांगितलं जात आहे, पण पूर्णच्या पूर्ण बेबीचं फॉर्मेशन होणार नाही, फक्त हाफ प्रोसेस मोरूला किंवा ब्लास्टूला पर्यंत होत आहे आणि नंतर मग त्याला कुठे ट्रान्सफर केले जाते? सो इट इज ट्रान्सफर इन टू अ युटेरस ऑफ द फीमेल. मग तेच दिले बघा. आणि ही टेक्निक ना लॅबोरेटरी मध्ये, फर्टिलायझेशन बॉडी मध्ये होत नाही, नॉर्मली हे बॉडी मध्ये झालं पाहिजे, पण ह्या टेक्निक मध्ये बॉडीच्या बाहेर केलं जात आहे म्हणून त्याला विट्रो म्हणणार. विवो म्हणजे जर बॉडी मध्ये झालं नॅचरली तर ते केले फर्टिलायझेशन लॅब मध्ये. सो दिस इज कॉल्ड एज अ इन विट्रो फर्टिलायझेशनचं मिनिंग काय आहे ते झालं. विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये करत. आता आपण थोडस रायटिंग पार्टवर जाऊया. काय दिले बघा, इन इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. या प्रोसेस मध्ये फर्टिलायझेशन केले जाते वेअर एग इज कंबाइन विद अ स्पर्म. एग अँड स्पर्म आर कंबाइन, बट कुठे होणार आहे? आउटसाइड द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब, टेस्ट ट्यूब मध्ये होत आहे. ओके, और ग्लास प्लेट टू फॉर्म अ झायगोट अंडर अ स्टिम्युलेटेड कंडिशन इन अ लॅबोरेटरी. टू अ 8 ब्लास्टोमियर कुड बी दॅन ट्रान्सफर इन टू अ फेलोपियन ट्यूब और अ युटेरस ऑफ द फीमेल. नाउ कॅन सी द डायग्राम. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते बघा काय केलेलं आहे. तर ही फिमेल आहे बघा. आता ह्या फिमेलच्या बॉडी मधून विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन बघा हे निडल गेलेलं आहे. हे जे आहे ते कॅथरेट आहे जे की हे पूर्ण प्रोसेस बघतंय सोनोग्राफीचं मशीन. आणि हे निडल बघा बॉडीच्या बाहेरून कुठे गेलेलं आहे? सो दॅट निडल इज गोइंग इन साइड अ ओवरी अँड दॅट निडल विल कलेक्ट द एग. ते निडल काय करतंय? फिमेलच्या ओवरी मधून एगला कलेक्ट करतंय आणि मग त्या एगला कुठे घेतलेलं आहे त्यांनी? सो द हेल्प ऑफ व्हॅक्युम पंप दॅट एग इज टेकन इन साइड टेस्ट ट्यूब. म्हणजे त्याला टेस्ट ट्यूब मध्ये कलेक्ट केलंय. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय राहून एगचं प्रोडक्शन नाही झालं, मग त्यांना ओव्हेरियन FSH चं इंजेक्शन दिलं जाणार आणि नंतर मग इकडे एगचं प्रोडक्शन झालं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालं? हे जे मध्ये काय करणार, जे मेल आहे मेलला एक इन्स्ट्रुमेंट दिले झालं किंवा काहीतरी छोटस इन्स्ट्रुमेंट वगैरे पेट्री प्लेट वगैरे काहीतरी दिलं जात आहे अँड मेल विल इनसेमिनेट. मेल जे आहे ते इजाक्युलेशन करणार आर्टिफिशियली आणि त्याच्यामध्ये स्पर्म देणार आहे आणि मग त्या स्पर्मला, ओके, मग त्या स्पर्मला पेट्री डिश मध्ये किंवा ह्या टेस्ट ट्यूब मध्ये एक बरोबर मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर फर्टिलायझेशन हे लॅबोरेटरी मध्ये झालं आणि मग त्याला जे टेम्परेचर पाहिजे ते त्यांनी बाहेरच प्रोव्हाइड केलं लॅबोरेटरी मध्ये आणि मग त्याचं बघा काय झालं. झायगोट इज कन्वर्टेड इन टू अ ब्लास्टुला ऑर मोरुला. एक तर ते 8 स्टेज ब्लास्टुला मध्ये कन्वर्ट होणार किंवा 32 किंवा 16 स्टेज मध्ये आणि आफ्टर दॅट कन्वर्जन ऑफ दॅट मोरुला अँड अ झायगोट इज कन्वर्टेड इन टू मोरुला that morula artificially with the help of injection it is transfer into fallopian tube or a uterus in the female. female cha parja female madhe develop karayche fertilization cha step je normally body madhe hot nahi tyala
पेट्री डिश मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये केलं आणि मग झायगोटचं फॉर्मेशन मोरुलामध्ये झाल्यानंतर त्या मोरुलाला युट्रस मध्ये किंवा फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर. नो अबाउट आयव्हीएफ? सर, आयव्हीएफ सेंटर तुम्ही कुठेही ऐकलं मग तुम्हाला कळालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये बघा, फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये झालंय, बॉडीच्या बाहेर झालेलं आहे, म्हणून विट्रो फर्टिलायझेशन. विट्रो म्हणजे आर्टिफिशियली बाहेर बाहेर झालंय. विवो म्हणजे बॉडीच्या, म्हणून विट्रो. नाऊ द नेक्स्ट पार्ट वरती जाऊया आपण. नेक्स्ट पार्ट इज नॉर्मली अवेलेबल आहे असं नाही मिळत. मग त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू अ फिमेल, फिमेल मध्ये काय कंडिशन आहे त्याच्या थ्रू हे वेगवेगळ्या टेक्निक आहे. आता सेकंड टेक्निक बघा काय आहे, झेड आय एफ टी, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ओके, इंट्रा फॅलोपियन, झायगोट इंट्रा म्हणजे ह्याच्यामध्ये झायगोट ट्रान्सफर केलाय, इंट्रा म्हणजे सेम पर्सन. ओके, इंट्रा म्हणजे सेम पर्सन, फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर केलं. ह्याच्या आधी आपण जे घेतलं ते पण फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर केलेलं. ओके, सो आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण, ह्याच्यामध्ये जाऊया पॉइंट वाईज. झेड आय एफ टी दॅट इज झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर इज अ इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यूज वेन देर इज अ ब्लॉकेज इन द फॅलोपियन ट्यूब. असं समजा की जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय, विच प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन ऑफ एग बाय द स्पर्म. म्हणजे काय होतंय, जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज असेल, सो बिकॉज ऑफ दॅट ब्लॉकेज फर्टिलायझेशन इज नॉट टेक प्लेस इन दॅट फिमेल. सो अल्टिमेटली त्याच्यामध्ये काय केलं बघा, इन दिस मेथड एग इज रिमूव्ह फ्रॉम द वुमन ओवरी, फर्टिलायझेशन ऑफ एग विथ द स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर अ स्टराईल कंडिशन टू फॉर्म अ झायगोट. म्हणजे आपण जे आयव्हीएफ मध्ये घेतलेलं तीच टेक्निक आहे. ब्लॉकेज असल्यामुळे काय होतं, हे एग इकडून कॅच होणार नाही, एग जर कॅच नाही झालं मग ते एग फॅलोपियन ट्यूबच्या अँपुलामध्ये ट्रान्सफर होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये पण तेवढं स्टेप केलं बघा, आयव्हीएफ मध्ये जे केलं. सो व्हॉट द डॉक्टर्स आर टेकिंग विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन, दे आर कलेक्टिंग अ एग फ्रॉम दॅट फिमेल, त्या फिमेलच्या बॉडी मधून ओवरी मधून पेट्री डिश मध्ये घ्यायचंय. जो मेल आहे त्याचा बॉडी मधून कशामध्ये टाकायचंय, स्पर्मला ह्या पेट्री डिश मध्ये अंडर अ स्टराईल कंडिशन. आणि मग झायगोटचं फॉर्मेशन झाल्यानंतर, झायगोटचं बघ ह्याच्यामध्ये ब्लास्टोमियर पर्यंत नाही, फक्त झायगोट फॉर्म झालं म्हणजे वन्स दॅट स्पर्म इज गोइंग इनसाइड अ एग मग ते स्टेप म्हणजे झायगोट. दॅन दिस झायगोट इज ट्रान्सफर इन टू अ फेलोपियन ट्यूब. म्हणजे त्या बघा, विथ द हेल्प ऑफ दॅट सिरिंज इट इज ट्रान्सफर इन टू अ फेलोपियन ट्यूब. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लास्टुला पर्यंत थांबायचं नाही मिळत, ह्याच्यामध्ये फक्त एकदा झायगोट फॉर्म झालं मग त्याला कुठे ट्रान्सफर करायचं आणि मग नंतरचं जे प्रोसेस आहे ते ह्याच्यामध्येच होणार. फक्त ब्लॉकेज कुठे होत, एंट्रीच्या पॉइंट मध्ये. सो दिस इज कॉल्ड एज झायगोट. झायगोट हे फिमेरीच्या पार्ट मध्ये ब्लॉकेज असलं तर ही टेक्निक आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आयव्हीएफ सारखे केले, फक्त आयव्हीएफ मध्ये ब्लास्टोमियर झाल्यानंतर मग त्याला ट्रान्सफर करायचं. आणि ह्याच्यामध्ये दिस इज ऑल अबाउट झायगोट इंट्रा फेलो ट्रान्सफर. Now the next part is गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. बघा, वर्ड वर पण फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर केलं बट काय ट्रान्सफर केलेलं, सो झायगोट. ओके, इन दॅट स्टेप गॅमेटचं जर ट्रान्सफर केलं करतात, सो दे ट्रान्सफरिंग दॅट एग अँड स्पर्म. म्हणजे फर्टिलायझेशन कुठे होणार आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये, त्याला बाहेर नाही करायचंय, मग फक्त गॅमेटला ट्रान्सफर करायचं. कुठे ट्रान्सफर करायचं, फेलोपियन ट्यूब मध्ये. जर झायगोट ट्रान्सफर झालं तर झायगोट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर, आणि गॅमेट ट्रान्सफर झालं तर गॅमेट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. ओके, मग तेच दिलं बघा.
ट्रांसफर ऑफ एन ओवम कलेक्टेड फ्रॉम डोनर इनटू अ फेलोपियन ट्यूब ऑफ अनदर फीमेल. ओके बघा थोडस वर्ड चेंज झालेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके आधीच्या ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं इंट्राफेलोपियन ट्रान्सफर, ह्याच्यामध्ये पण इंट्राफेलोपियन ट्रान्सफर आहे, बट ह्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, दुसऱ्या फिमेलमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्या फिमेल मध्ये नाही होऊ शकते. सो ट्रान्सफर ऑफ ओवम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इन टू, ओके डोनर इन टू अ फेलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल हु कॅन प्रोव्हाइड अ सुटेबल इन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे दुसरी जी फिमेल आहे सरोगेट फिमेल, तिच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करायचं फक्त गॅमेट, म्हणजे चाइल्ड दुसऱ्या फिमेलचा आहे आणि दुसऱ्या फिमेल मध्ये ह्याचं डेव्हलपमेंट होते कारण की त्या फिमेल मध्ये काही प्रॉब्लेम आहे. सो दिस टेक्निक कॉल्ड गॅमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर हॅज बीन डेव्हलप फॉर केसेस इन विच ओनली एंट्रन्स ऑफ ओविडक्ट ऑफ अपर सेगमेंट ऑफ ओविडक्ट इज ब्लॉक. इन दिस प्रोसिजर ओवा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू अ रिजन ऑफ ओविडक्ट where fertilization produces a blastocyst which enter into uterus via normal route. GIFT has a rate थोडं कमी आहे 30% हे सक्सेस. म्हणजे याच्यामध्ये काय केलं बघा, जी फिमेल आहे फिमेलच्या बॉडी मधून ओवरी मधून एक केलं, मेल मधून स्पर्म कलेक्ट केलं आणि मग गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊ द्यायचं नाही. ते जे एग आणि स्पर्म कुठे ट्रान्सफर करायचं, फेलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचं. कुणासाठी टेक्निक आहे, ज्यांचं हे पार्टला ब्लॉकेज असणार, फेलोपियन ट्यूब मध्ये कुठे जर ब्लॉकेज असेल मग किंवा त्या फिमेल मध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, तर दुसऱ्या फिमेलच्या किंवा त्याच फिमेलच्या फेलोपियन ट्यूब मध्ये गॅमेट फक्त ट्रान्सफर केलं तर गॅमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर केलं तर काय सांगायचं, ज्यामध्ये गॅमेट ट्रान्सफर केलंय म्हणून सक्सेस रेट पण बघा कमी आहे. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये काय ट्रान्सफर केलं, झायगोटचं ट्रान्सफर केलं, त्याच्यामध्ये थोडस सक्सेस रेट हाय असतात झायगोटच्या ह्याच्यामध्ये. नाउ द नेक्स्ट पार्ट इज सी आय सी एस आय, व्हाट द फुल फॉर्म ऑफ आय सी एस आय टेक इंजेक्शन. म्हणजे बघा स्पर्मला इंजेक्ट करायचंय सायटोप्लाझम मध्ये, कुणाच्या सायटोप्लाझम मध्ये, एकच्या सायटोप्लाझम मध्ये. नाउ दिस डायग्राम, हे जे आहे बघा ही पिपेट आहे, त्या पिपेटला सक्शन थ्रू ह्या एगला पकडून ठेवलंय त्या पिपेटने, होल्डिंग टूल आहे बघा, ही पिपेट आहे, पिपेट सक्शन करणार आणि ह्या एगला पकडून ठेवलंय. आणि एगचं जे सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ स्मॉल नीडल, आणि हे पूर्ण कम्प्युटराइज टेक्निक आहे, नॉट विथ द हेल्प ऑफ ह्युमन. ह्युमन फक्त त्या मशीनला बाहेरून हाताळणार आहे कॉम्प्युटर थ्रू आणि त्याचं मोठं इमेज हे ह्याच्यामध्ये दिसणार आहे पीसी मध्ये. ओके सो इन दिस टेक्निक दॅट पर्सन हु आर हँडलिंग दे आर ट्रान्सफरिंग, जस्ट अ मिनिट. ओके सो दिस पर्सन विल ट्रान्सफर दॅट स्पर्म इन टू अ एग, एगच्या सायटोप्लाझम मध्ये स्पर्मला ट्रान्सफर करायचं, म्हणून तेच दिले बघा इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, स्पर्मला इंजेक्ट करायचंय सायटोप्लाझम ऑफ द एग मध्ये. आता तेच टेक्निक बघा आय सी एस आय, दॅट इज इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन इज अन इन विट्रो फर्टिलायझेशन. हे एका टाईपचं इन विट्रो फर्टिलायझेशन बघा, ह्याच्यामध्ये हे टेक्निक बॉडीमध्ये नाही होणार, हे लॅबमध्ये करावं लागणार आहे, म्हणून हे पण इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन आर्टिफिशियल पण आहे आणि प्लस बॉडीच्या बाहेर होत आहे. प्रोसिजर इन विच सिंगल स्पर्म इज इंजेक्टेड डायरेक्टली इन टू सायटोप्लाझम ऑफ ओवम इन अ लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये सायटोप्लाझम मध्ये डायरेक्टली स्पर्म ट्रान्सफर होते. हियर द स्पर्म हॅज नॅचरली पेनिट्रेट द एग. नॉर्मली स्पर्मला नॅचरली पेनिट्रेट फॉर्मला डायरेक्टली इंजेक्शन थ्रू कुठे ट्रान्सफर केलं जात आहे, so it is transfer into a cytoplasm of that egg. So this technique is called it as ICSI, that is intracytoplasmic sperm injection. Now the next part, artificial insemination. Okay, now next part ahe artificial insemination, he kunasathi ahe
जर लो स्पर्म काउंट असेल पॉप्युलेशनच्या वेळी, त्याचं काउंटिंग जर लो असणार बट त्याच्यामुळे जर चाइल्ड होत नसेल, मग अशामुळे आर्टिफिशियल टेक्निकने ते स्पर्म कलेक्ट करून त्या स्पर्मला आर्टिफिशियली कुठे ट्रान्सफर करायचं, युटरस मध्ये ट्रान्सफर करायचं. मग तेच दिले बघा, इन सम इनफर्टिलिटी केस द मेल पार्टनर इज अनेबल टू इन्सेमिनेट द फिमेल ड्यू टू व्हेरी लो स्पर्म काउंट. जे जरी त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स झालं तरी त्यांच्या वेळी जे स्पर्म वजाना रिजन मध्ये इन्सेमिनेट होते ते एकदम लो अमाउंट. मग अशा वेळी काय होत आहे, this problem can in this technique the sperm are collected from male and artificially introduced into a cervix of a female to fertilization. आता बघा विवो म्हणजे काय, बॉडीच्या मध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लॅबोरेटरी मध्ये फर्टिलायझेशन करायचं नाही मिळत. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मेल पार्टनरने जे स्पर्म दिलंय त्या स्पर्मला इंजेक्शन और जे पण त्यांच्याकडे कॅथरेट वगैरे जे पण अवेलेबल आहे त्याच्या थ्रू ते इंजेक्शन कुठे दिलं, डायरेक्टली सर्विक्स मध्ये, म्हणजे वजानामध्ये पण नाही, डायरेक्टली सर्विक्स मध्ये दिलं, म्हणजे इकडे किलिंगचं प्रोसेस स्टॉप झालं आणि सर्विक्स मध्ये इंजेक्शन दिलं किंवा युटरस मध्ये ट्रान्सफर केलं, मग ते स्पर्म अर्ध पुढे निघून गेलेलं आहे. ओके, सो फॉर दिस पर्पज ऑफ अचीविंग प्रेग्नन्सी थ्रू इन विवो फर्टिलायझेशन, म्हणजे आता फर्टिलायझेशन कुठे होणार आहे, बॉडीमध्येच होणार आहे, म्हणजे हे इन विवो म्हणजे नॅचरल फर्टिलायझेशन आहे. फक्त ह्या मेथडला सांगितलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ज्यांना थ्रू ट्रॅव्हल करून जाणार, पण ह्याच्यामध्ये आर्टिफिशियली त्याचं स्पर्म कलेक्ट करून मेल पार्टनरचं फिमेल पार्टनर मध्ये इंजेक्ट केलेलं आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड इट एज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नाउ द नेक्स्ट पार्ट, that is sperm bank and a semen bank. तुम्हाला वाचून थोडस नवीन वाटत असेल की स्पर्मचंही बँक असतो केलेलं आहे की जिकडून जाऊन आपण ब्लड वगैरे घेऊ शकतो. मग तसं स्पर्म आणि सिमेंटचंही बँक असत. ओके, सो तुम्ही स्पर्म डोनर म्हणून विकी डोनर म्हणून पिक्चर बघितलेलं असणार. मला माहिती नाही की तुम्ही हे पिक्चर बघितलंय की नाही बघितलंय. नेम ऑफ दॅट पिक्चर इज विकी डोनर, ज्याच्यामध्ये जी पर्सन हेल्दी आहे, ज्यांच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी जास्त आहे, असं पर्सनच हे जी बँक आहे ते स्पर्म कलेक्ट करते. ओके, अँड दे आर गिविंग अ मनी फॉर दॅट पर्सन, जे पण जे ह्याच्या ह्या बँक मध्ये, म्हणजे पण कोणीही पर्सन नाही त्याच्यामध्ये, जे पर्सन जास्त अचीविंग आहे, ज्यांचं हाईट चांगलं आहे, जे हेल्दी पर्सन आहे, ज्यांचं हाईट चांगलं आहे, दॅन त्यांचं चेहरा वगैरे जे पण आहे ते एकदम फुली हे आहे, डेव्हलपमेंट चांगलं आहे, अशा पर्सन कडून काय करतात हे पर्सन, दे आर टेकिंग अ स्पर्म अँड दे आर गिविंग अमाउंट ऑल्सो. ब्लड डोनेशन केल्यावरती काही अमाऊंट भेटत नाही, पण ह्याच्यामध्ये स्पर्म जे डोनेट करतात, डोनेट नाही मिळत, मग त्या डोनर्सला काही मनी पण ते लोक हे करतात, देतात. ओके, सो स्पर्म बँक ऑर अ सिमेन बँक इज अ प्लेस विच कलेक्ट स्टोर अँड प्रोव्हाइड अ ह्युमन स्पर्म अँड अ सिमेन, जे की काय करतात, द पर्सन कडून स्पर्म किंवा सिमेन कलेक्ट करतात आणि त्याला स्टोर करून ठेवतात, अँड द पर्सन हु रिक्वायर्स अ स्पर्म दे आर प्रोव्हाइडिंग अ स्पर्म अँड अ सिमेन टू दॅट पर्सन. दॅन द सिमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल, कॉल इट ॲज अ स्पर्म डोनर. जे पर्सन ज्यांच्याकडून हे स्पर्म कलेक्ट करणार आहे, दॅट पर्सन इज कॉल इट ॲज अ स्पर्म डोनर. द सिमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी पर्सन, जे पण पर्सन ह्याच्यामध्ये हे करतात, त्यांचं ते आधी चेकिंग वगैरे जे पण आहे, हेल्दी आहे की नाही, त्यांचं हाईट बरोबर आहे की नाही, हे सर्व, त्यांना जेनेटिकल डिसीज नाही ना, हे सर्व चेक केलं जातं आणि नंतरच त्यांचं स्पर्म कलेक्ट केलं जातं. दॅन स्पर्म आर स्टोर इन अ स्पर्म बँक बाय क्रायो प्रिझर्वेशन method at a low. What is the meaning of cryopreservation? Minus temperature, minus 182 वगैरे डिग्री असतं सेंटीग्रेड, त्याच्यामध्ये त्या स्पर्मला स्टोअर केलं जातं लॅबोरेटरी मध्ये आर्टिफिशियली. आणि मग ज्याही पर्सनला पाहिजे, म्हणजे बघा असं पर्सन काही असतात की ज्यांना जेनेटिकल डिसीज आहे, असं समजा की बोथ द पार्टनर्स आणि त्याच्यामध्ये मेल पार्टनरला काही डिसीज झाला, आता त्याचं जर स्पर्म जर घेतलं तर अल्टिमेटली त्या फिमेलला प्रॉब्लेम आहे, पण त्यांना स्वतःच जीनचं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक पार्टनरचं जीनचं काय झालं, जे फिमेल पार्टनर आहे तिचं जीनचं तिचं एक नॉर्मल आहे, म्हणजे ती स्वतःच्या बॉडीमध्ये त्याला एंटर करणार आहे,
फक्त जे मेलचं मेल मध्ये काही प्रॉब्लेम होतं म्हणून मेलचं जीन न घेता किंवा स्पर्म न घेता दुसऱ्या पर्सनचं घेतलेलं याच्यामध्ये दिलंय बघा. अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन की कोणी इंजिनियर आहे मग त्याच्यामध्ये तेवढं टेक्नॉलॉजी आहे, डॉक्टर्स वगैरे मग तसं त्याच्यामध्ये दिलंय. पण असं काही जास्त नसते, हे फिजिकली डिपेंड आहे की ते पर्सन आपल्या आजूबाजूला काय आहे त्याच्या थ्रू आपण त्याच्यामध्ये इंटरॅक्ट असतो आणि तेवढं आपलं ऍबिलिटी प्रोव्हाइड होते. ओके, सो लास्ट पार्ट ऑफ दॅट चॅप्टर दॅट इज अडॉप्शन. ओके, लास्ट पार्ट आहे दॅट इज अडॉप्शन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अडॉप्शन? इट इज अ लीगल प्रोसेस बाय विच अ कपल ओर अ सिंगल पॅरेंट्स, बघा कपल आहे आणि प्लस सिंगल पॅरेंट्स, गेट्स द लीगल राईट प्रिविलेजेस अँड रिस्पॉन्सिबिलिटी दॅट आर असोसिएटेड विथ अ बायोलॉजिकल चाइल्ड फॉर अनब्रिंगिंग अँड अडॉप्टेड चाइल्ड. म्हणजे जर आपण एखाद्या पर्सनला किंवा चाइल्डला अडॉप्ट करतात मग त्याच्यामध्ये असं नाही ते कपल्सही अडॉप्ट करू शकतं किंवा सिंगल पॅरेंट्स असणार तेही अडॉप्ट करू शकतात आणि त्यांना लीगल राईट्स भेटतात. ओके, मग त्याच्यामध्ये लीगल राईट जसं नॉर्मल कपलला भेटतंय तसं पूर्ण राईट्स त्यांना भेटतात. दॅट इज कॉल्ड इट एज अडॉप्शन. अँड अडॉप्टिव्ह प्रिव्हेंट पॅरेंट्स शुड बी मेडिकली फिट. आता कुणाला जर चाइल्डला अडॉप्ट करायचंय मग त्यासाठी काही कंडिशन आहे. सो विच आर द कंडिशन? मग ते जे पर्सन आहे ते मेडिकली फिट असलं पाहिजे, त्यांना कुठलंही डिसीज किंवा काही झालं नाही पाहिजे, ते हेल्दी पाहिजे. फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ अ अडॉप्टेड, म्हणजे ज्या चाइल्डला ते अडॉप्ट करतात त्यांना फायनान्शियली तेवढं हे असलं पाहिजे त्यांच्यामध्ये की त्यांचं ते केअर करू शकतात, त्यांना पूर्ण जे पण अम्युनिटीज आहे ते सर्व प्रोव्हाइड करू शकतात चिल्ड्रन्सला. दॅन अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट अ चाइल्ड मस्ट बी ऍटलीस्ट 21 years ओल्ड, बट देर इज अ नो लीगल अपर एज लिमिट फॉर, म्हणजे ऍटलीस्ट त्यांचं एज जे आहे ते 18 वरती म्हणजे 21 कम्प्लीट झालेलं पाहिजे. ओके, सो दिस इज कॉल्ड इट एज अ अडॉप्शन. अँड ओके, सो दिस इज कॉल्ड इट एज अ अडॉप्शन. त्याच्यानंतर तुमच्या बुकमध्ये एक ऑलवेज रिमेंबर म्हणून पार्ट दिलंय, टोबॅको अँड त्याचं इन्फेक्शन हे दिलंय. टोबॅको, मरिजुआना, अदर ड्रग्स, स्मोकिंग मे ऑल्सो कॉज इनफर्टिलिटी इन बोथ मॅन अँड वुमन. ओके, मेन आणि वुमन जे पण हे टोबॅको वगैरे मरिजुआना जे पण आहे ड्रग्स वगैरे घेतात त्यांच्यामध्येही ह्या कंडिशनमुळे इनफर्टिलिटी होऊ शकतं. निकोटाईन, निकोटाईन ब्लॉक्स द प्रोडक्शन ऑफ स्पर्म. जे मेल आहे त्यांच्यामध्ये निकोटीन हे केमिकल जे आहे ड्रग्स मध्ये ते ब्लॉक्स करू शकतं प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड डिक्रीज द साईज ऑफ टेस्टिकल. टेस्टिकलचं जे साईज आहे त्याला स्मॉल करू शकतं. दॅन अल्कोहोलिझम बाय मेन इंटरफिअर्स विथ अ सिंथेटिक अँड अ सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन अँड हॅव अ इम्पॅक्ट. अल्कोहोलिझम हाय करतात मग त्यांच्यामुळे काय होऊ शकतं त्यांच्या बॉडीवर, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर. सो अल्कोहोलिझम बाय मेल पर्सन इंटरफिअर विथ अ सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ टेस्टोस्टेरॉन? इट इज अ रिप्रोडक्टिव्ह हार्मोन ऑफ द मेल. सो इट विल इंटरफिअर विथ द सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन अँड हॅज अ इम्पॅक्ट ऑन स्पर्म काउंट. आणि त्याच्यामुळे म्हणजे बघा हे टेस्टीज मध्ये जे लिडिंग जे आपण सेल म्हणतोय इन बिटवीन ते जे सेल आहे हे टेस्टोस्टेरॉन सिक्रीट करते ज्याच्यामुळे स्पर्मचं प्रोडक्शन होतंय. आणि जर ते जर लो सिक्रीट झालं मग स्पर्म काउंट लो होऊ शकते मेलमध्ये अल्कोहोलिझम हाय केलं तर. दॅन यूज ऑफ कोकेन अँड मरिजुआना, ओके दीज आर द ड्रग्स, मे टेम्पररीली रिड्यूस द नंबर अँड क्वालिटी ऑफ स्पर्म. म्हणजे ज्यावेळी ते हे करतात त्यावेळी पुरत त्यांच्यामध्ये स्पर्म क्वालिटी आणि नंबर हे काय होऊ शकतं, रिड्यूस होऊ शकतं किंवा लो होऊ शकतं. ओके, सो इट इज ऑल अबाउट